किल्ले शिवनेरीचे शिलेदार, जुन्नर तालुक्याचे लाडके लोकप्रिय आमदार आणि महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनचे अध्यक्ष माननीय अतुल शेठ बेनके, आपणास जन्मदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा। आऊसाहेब जिजाऊ, आपणास उदंड आयुष्य देवो हीच परमेश्वर चरणी इच्छा। आपण शिवछत्रपतींच्या आशीर्वादाने गाठावी यशाची शिखरे, आदर्श शंभूता देवता लाभो मस्तकी तुरे। शुभेच्छुक राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष नारायणगाव जुन्नर तालुका। संध्या लाईव्ह, आवाज महाराष्ट्राचा। नमस्कार, मी गौरी, आपण पाहत आहात संध्या लाईव्ह। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या अंमलबजावणीकरिता शासनाच्या वतीनं कॅम्पचं आयोजन करण्यात आलं असून दिनांक 20 रोजी ग्रामपंचायत भिकवणी या ठिकाणी संपन्न झालेल्या कॅम्पसाठी लाडक्या बहिणींचा उदंड प्रतिसाद मिळाला। पात्र लाभार्थ्यांना ऑफलाईन फॉर्म भरण्यास मदत करणं, ऑफलाईन भरलेले फॉर्म ऑनलाईन भरून घेणं, ऑनलाईन फॉर्म भरताना येणाऱ्या अडचणी दूर करणं, रेशन कार्डमध्ये नाव समाविष्ट करणं, नाव कमी करणं, बँकेत नवीन खाते उघडणं, या योजनेसाठी आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करून घेणं आणि यातून जास्तीत जास्त लाभार्थ्यांना लाभ मिळवून देण्याकरिता या कॅम्पचं आयोजन करण्यात आले होते। यामध्ये ग्रामपंचायत भिकवणी येथे 1507 अर्ज प्राप्त झाले, त्यातील 281 अर्ज ऑनलाईन भरण्यात आले तर 226 अर्ज ऑफलाईन भरले गेले। या ठिकाणी भिकवण, शेटफळ, तक्रारवाडी, मदनवाडी, पोंधवाडी, बनगरवाडी, कुंभारगाव, म्हसोबाचीवाडी, पिंपळे या गावातील लाभार्थ्यांसाठी येथे कॅम्पचं आयोजन करण्यात आले होते। या कार्यक्रमास आमदार दत्तात्रय भरणे, भाजप युवा मोर्चा पुणे जिल्हाध्यक्षा अंकिता पाटील ठाकरे, श्रीकांत पाटील तहसीलदार इंदापूर, सचिन खुडे गटविकास अधिकारी इंदापूर, भिकवणच्या सरपंच दीपिका क्षीरसागर, उपसरपंच मुमताज शेख, पराग जाधव, संजय देहाडे, जावेद शेख, हनुमंत बणगर, अजिंक्य माडगे, ॲडव्होकेट महेश देवकाते, दत्ता धवडे, तक्रारवाडीच्या सरपंच, ग्रामविकास अधिकारी, अंगणवाडी सेविका, आशा सेविका, तलाठी, मंडळाधिकारी आणि महिला ग्रामस्थ मोठ्या संख्येनं उपस्थित होते। कार्यक्रमाचं प्रास्ताविक आणि सूत्रसंचालन प्राध्यापक तुषार क्षीरसागर यांनी केलंय। संध्या लाईव्हसाठी प्रतिनिधी अप्पासाहेब गायकवाड, भिगवण। ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।